तेरा सागर उबळ्याच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक होतं त्रिफळाची काढण्यासाठी. त्या ठिकाणी रुद्र सागर उबळे त्यांना कॅश प्राइज देताना. तर सलामीची जोडी मैदानामध्ये राहुल आणि विकी स्ट्राइकला आहेत. राहुल सामन्याला सुरुवात. पहिलाच चेंडू, चांगला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. पहिलाच चांगली सुरुवात बघायला मिळाली ती वर्षेती संघाकडनं. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पहिल्याच चेंडूवरती कोणता मोठा फटका खेळू दिला नाही. या वेळेला सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू बघायला मिळाले ते अर्जुनच्या माध्यमातून. पुढील चेंडू असेल राहुलसाठी. सुरेख गोलंदाजी, चांगली सुरुवात म्हणता येईल बोरशेती संघाची. तीन चेंडू त्या ठिकाणी निर्धाव हाताळले ते गोलंदाज अर्जुन याने. बघूया दोन्ही संघ तुल्यबळ आहेत मैदानाच्या आतमध्ये. सामना रंगतोय तो इगतपुरी क्लासिक विपक्ष बोरशेती. पहिला षटक प्रगती पथावरती. या वेळेला फटका चांगला आहे. चेंडू हवेत आहे. बघू क्षेत्ररक्षक धावत आहेत. झेल काय होऊ शकला नाही. परिणामी दोन धावा पूर्ण झाले. दोन धावांनी संघाचं खातं खोललंय ते. धावा फलकावरती धाव संख्या दिसेल दोन धावा. हॅलो हॅलो. पुढील चेंडू या वेळेला सुरेख फटका आहे. चेंडू येतोय पांडुलाच्या दिशेच्या आताच. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. फेके पर्यंत मात्र धावबाद झाला फलंदाज राहुल. समाप्तीनंतर क्लासिक इगतपुरी संघाची धावसंख्या झाली ती 4 धावा. एक फलंदाज बाद झालाय. विकी दरम्यान स्ट्राइक एंड वर आहेत. आता राहुल दुसरं षटक घेऊन आलाय. सुमित
यावेळी सिरेक फटकाय त्या ठिकाणी चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा परंतु खूपच दूरवर राहिले चेंडू पासून परिणामी चार धावा। यावेळेस चेंडू हवेत आहे, बघूया संधी निर्माण झाली। गोलंदाज स्वतः चेंडू खाली, चांगला झेल बघायला मिळाला। राऊंडची खेळी झाली संपली या ठिकाणी। रात्र बसलाय त्या ठिकाणी इगतपुरी संघाला। तो राहुलच्या रूपात आता मात्र मैदानावरती फलंदाज सनी, षटकार चौकार मारणारा फलंदाज आपल्याला मैदानावरती बघायला मिळतोय। कारण की या अगोदरच्या सामन्यांमध्ये या फलंदाजाने मैदान गाजवलंय, तर बघूया या सामन्यामध्ये ती कामगिरी करावी लागेल। आणि नक्कीच फटका चांगला आहे, सुंदर सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय। नक्कीच तीन धावा वाचवल्या, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण अर्जुन बांगर या क्षेत्ररक्षकाकडून त्या ठिकाणी बघायला मिळालं आपल्याला। धावसंख्या एकने वाढले, धावसंख्या झाले नऊ धावा। षटकातील तीन चेंडू शिल्लक बघूया, दुसरं षटक प्रगती पथावरती। यावेळेस फुल टॉस चेंडूला उडवलाय, चेंडू निघून जाईल षटकार। फटका बघायला मिळाला गणेशच्या बॅट मधून सहा धावांसाठी, सहा धावांनी संघाची धावसंख्या झाली पंधरा धावा। पुढील चेंडू या वेळेला देखील मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नात होते, परंतु बॅट पासून चेंडू फारच दूरवर राहिला, परिणामी निर्धाव चेंडूची संख्या झाली। षटकातील शेवटचा चेंडू बघूया, पुढील चेंडू असेल गणेश साठी। शबळेला फटका चांगला आहे, लेग साइडच्या दिशेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत। दुसऱ्या धावीचा कोणताही प्रयत्न नाही, एकच धाव त्या ठिकाणी। षटक संपलाय, दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली सोळा धावा। दोन षटकांचा खेळ त्या ठिकाणी संपुष्टात आला। दोन षटकांच्या समाप्तीनंतर क्लासिक इगतपुरी संघाची धावसंख्या झाली सोळा धावा। नक्कीच चांगलं टार्गेट सेट करावं लागेल, कारण की समोर संघ आहे तो म्हणजे बोरशेती। एक अव्वल दर्जाचे फलंदाज बघायला मिळतात आपल्याला बोरशेती संघामध्ये। तर तिसरा षटक हाताळण्यासाठी बोलवलं गेलं तेजस या गोलंदाजाला। बघूया तेजस कशा प्रकारे कामगिरी करतोय, वैयक्तिक पहिला आणि सांघिक
तिसरे षटक घेऊन आला तेजस। समोर फलंदाज आहेत गणेश। आतापर्यंत तीन चेंडू आणि सात धावांवरती खेळतात। या वेळेला फुल टॉस चेंडू, मिस इट आहे चेंडू, हवेत आहे बघा, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित, चांगला झेल फलंदाज बाद। पुढील चेंडू आरडी साठी, शेवळेला फटका चांगला आहे परंतु चेंडू बघावा लागेल त्या ठिकाणी जातो आहे डिक्लेअर झोन मध्ये दोन धावांसाठी। या दोन धावांनी संघाची धावसंख्या झाली 18 धावा। या वेळेस मोठा फटका खेळायचा होता परंतु कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही बॅट आणि बॉल मध्ये, निर्धाव चेंडूची सांगता झाली। बाद होता है फलंदाज। बघायला मिळते तेजसच्या माध्यमातून आतापर्यंत अवघ्या दोन धावा खर्च केल्या, दोन फलंदाज बाद केले। तिसरा षटक हाताळण्यासाठी बोलवलं गेलं तेजसला, चांगली गोलंदाजी आतापर्यंत, नवीन फलंदाज अविनाश। तर बघा दोन चेंडू शिल्लक आहेत, तिसरा षटक प्रगतीपथावरती, धावसंख्या मात्र 18 झाली। सुरेख गोलंदाजीचा प्रदर्शन या ठिकाणी बघायला मिळतंय ते तेजसच्या माध्यमातून। पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू, सुंदर गोलंदाजी तेजसची। दोन धावा खर्च केल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे। यावेळेस नक्कीच बांधून जखडून ठेवले फलंदाजाला, चेंडूवरती मात्र एक धाव मिळाली। धावसंख्या एकने वाढली, धावसंख्या झाली 19 धावा। बघूया तीन षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर क्लासिक इगतपुरी संघाची धावसंख्या झाली 19। एक षटकाचा खेळ शिल्लक, बघू एक सन्मानजनक धावसंख्या उभी करावी लागेल ती बोरशेती संघासमोर। तर शेवटचं षटक शिल्लक आहे, बघूया कशा प्रकारे धावा या षटकामध्ये येतील।
शतरक्षक दूरहून धावून येतोय. एक धाव पूर्ण केली जाते. धाव संख्या 20. शेवटचा षटक आहे. मार्ग असता एक चेंडू झालेला आहे. 5 चेंडू शिल्लक. सने च्या बॅट मधना हा खणखणीत दणदणीत सणसणीत षटकार. एक दमदार असा षटकार खेचलाय सनी या फलंदाजाने. धावसंख्या नक्कीच वाढवली. धावसंख्या 26. वाईट चेंडू लक्ष्यच्या बाहेर. अवंतर धाव. धावसंख्या 27. शेवटचे चार चेंडू शिल्लक. एकदा व्हाईट चेंडू अवंतर दिशा ने गोलंदाजी करतोय. दिशाहीन गोलंदाजी. दोन्ही चेंडू व्हाईट टाकले. दोन्ही अवंतर धावा दिला. धावा खर्च केला. धाव संख्या झाली 28. 3-28. गोलंदाजी करतो सनी आणि अभी. रॅक फटका यावेळेस लॉंग ऑफ मिडमच्या दिशेने. सुंदर झेल टिपली गेली आहे. फलंदाज बाद होतोय. थोडस माणस आणि धाडस केलं होतं फलंदाजाने, परंतु अतिशय सुंदर अशी झेल टिपली गेली. परिणामी फलंदाज बाद झाला. पुढील फलंदाज बबलो. तीन चेंडू शिल्लक. तीन चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. ऑफ्टिकच्या बाहेर होऊन थोडीशी पायाची हालचाल करत फटका मारण्याच्या नादात फलंदाज पेट होत आहे. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. धाव संख्या 29. शेवटचे दोन चेंडू शिल्लक षटकातील. पहिली इनिंग आपल्या समोर चालू आहे. सामना आहे तो बोर शेती विरुद्ध इगतपुरे. चौथा गोलंदाज आपल्या समोर दिसतो रोहन. लो फुल टॉस. थोडासा अपील केलेली पंचाकडे. बाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल. धाव संख्या 30. शेवटचा चेंडू असेल षटकातील या इनिंग मध्ये. स्ट्राइकला फलंदाज अभि. गोलंदाज रोहन. शेवटचा चेंडू. तुंग पटका ना मानाच्या नादामध्ये फलंदाज भीड झालाय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळेल. षटक संपलेला आहे. चार षटकाच्या समाप्तीनंतर इगतपुरी या संघाची धाव संख्या उभी राहिली. 31 आणि 32 धावांचं आव्हान इकडे उभं केलंय. या अगोदरच्या दोन सामना आपण पाहिले. या ठिकाणी सैना भंडारीजी साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. स्टेजवरती याचं स्थानपण व्हायचं आहे.
ऑगस्ट जो अपन सामने पाहिले दोन त्यामध्ये चार षटकांचे सामने झाले त्यामध्ये प्रत्येक 57 धावून कुठला गेला परंतु या सामन्यामध्ये मात्र चांगलीशी गोलंदाजी झाली त्यामुळे अवघ्या 31 धावा करता आल्या आणि 22 धावांचा थोडासा मापक असा आव्हान ठेवून घेतलंय बोरशेती या संघाने. तर बघूया आव्हानाचा कसा प्रकारे पाठला करतात कारण की इगतपुरी संघामध्ये फलंदाजी खराब झाली असेल परंतु गोलंदाजी अजून चांगली आहे. मापकाचं आव्हान आहे 32 धावांचा तसा पाठलाग करताना पहिल्याच चेंडूवरती षटकार सुरेख फटका या वेळेस पॉइंटच्या दिशेने सर्कलच्या डोक्यावरती उडून दिलाय छत्रशाह पाठला करतो चेंडूचा. बघू शेरज लागला चेंडू आणि छत्रशाह मध्ये शेरज कोण जिंकला ठिकाणी तर शेरज जिंकला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. सुरेख फटका या वेळेस गॅप मध्ये खेळला थोडासा चांगला शतरक्षण एक धाव पूर्ण केली जाते थोडासा महागडा अशी गोलंदाजी पाहायला भेटते 3 चेंडू मध्ये 11 धावा खर्च केला आतापर्यंत त्यामध्ये एक षटकार एक चौकार एक सिंगल. आतामध्ये स्ट्राईक चेंज होईल स्ट्राईकला येतो बाली आणि गोलंदाज विकी अजूनही 3 चेंडू हाताळले 3 चेंडू झालेले आहेत. सुरेख फटका सर्कलच्या डोक्यावरून लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातो सरळ 2 बाउन्स चौकार.
सामना चार षटकांचा आहे, परंतु मला वाटतं सामना फक्त दोन षटकांमध्ये संपवायचा आहे तो बोरछती या संघाला। चांगला फटका पुन्हा एकदा पूर्णपणे या ठिकाणी सर्कल तोडून काढण्याचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज, कॅप मध्ये खेळतात, कॅप शोधून काढतात, परिणामी धावा मिळतात। धावसंख्या 16, बिनबाद 16, शेवटचा चेंडू सुरेख फटका आहे, गुडघा देख तमाशा देख, उत्तुंग असा लांब लचक षटकार। दोन्ही संघाचा कर्णधार न्यायचा आहे नाणेफेक कौल करण्यासाठी, आणि सुंदर अशी फटकेबाजी या ठिकाणी पाहायला भेटली बोरछती या संघाकडनं। पहिल्या षटकामध्ये 22 धावा कुठल्या गेल्यात, 6 चेंडू मध्ये दोन फलंदाज मैदानात, अर्जुन आणि पाली। दुसरा गोलंदाज या ठिकाणी अवी, मला वाटतं दोन षटकामध्ये सामना संपवण्याचा प्रयत्न असेल बोरछती या संघाचा। खूप मोठे फटकेबाजी, आतिश फटकेबाजी केल्या ठिकाणी षटकारांची, चौकारांची, मैदानाचा चौफेर या ठिकाणी चौकार आणि षटकार ठोकण्याचा प्रयत्न करतात। डावखुरा गोलंदाज पहिल्याच चेंडूवरती घेतलाय समाचार, हा जातो षटकार। चेंडू टाकला त्यावरती फलंदाज बाद झाला तो बाली, बाली बाली जाता जाता आपलं काम करून मैदान खाली करून गेलाय। चांगला सा चेंडू या वेळेस, आता नाणेफेक एकदा कौल होईल, धर्मवीर कसारवीरचा झेंडा अटगाव। चार षटकाचा सामना होईल याची नोंद घ्यायची दोन्ही संघाच्या कर्णधाराने। नाणेफेकचा कौल करत होते पंपाचे शेजवळ, त्याच्या हस्ते केलं जाईल निर्धाव चेंडू। धर्मवीर संघ नाणेफेक कौल विजय झाला, आपला निर्णय कळवायचा आहे। चार षटकाचा सामना होईल, चार गोलंदाज असतील, एक सर्कल चा पॉवर प्ले खेळला जाईल दोन्ही बाजूने। सुरेख चेंडू या वेळेस जमीन तो खोदून काढलाय, खोलवरचा टप टप्प्याचा चेंडू होता, एकदा पूर्ण केले गेले। धावसंख्या 29, शेवटचा चेंडू, आणि मला वाटतं या पटकर चेंडूवरती मोठा पटका खेळावा लागेल, तरच दोन षटकामध्ये हा सामना संपत होईल, अन्यथा तिसऱ्या षटकाची सांगता होईल, सुरुवात होईल। रेक फटका हा विजयी चौकार या ठिकाणी, विजयी संघाचे अभिनंदन षटकार।